सुप्रभात मुलांनो, चला उठा. पुढल्या महिन्यात आंतरशालीय मैदानी खेळ स्पर्धा आहेत, लक्षात आहे ना? म्हणून झटपट उठा आणि पळायचा सराव करा. सुप्रभात आई. अमित, तू दिवसेंदिवस आळशी होत चाललेस, उठ बरं. मी किती दमलो आहे आणि झोपही येत आहे. आणखी 5 मिनिट. काल रात्री नीट झोपला नाहीस का? तो आपल्या मोबाईल वर गेम खेळत होता, त्यामुळे झोपायला उशीर झाला असेल. अमित, तू जबाबदारीने वागलं पाहिजे, मोबाईल वर खेळणं आटोक्यात ठेवलं पाहिजे. आता उठ लवकर. अमित, जरा दार उघड. अमित, अरे तू दार का उघडलं नाहीस आणि टीव्ही इतक्या जवळून का बघतोयस? अरे तुला सांगितलं ना, तुझ्या डोळ्यांसाठी हे वाईट आहे म्हणून. बरं आई. आता लवकर तयार हो, तुझ्या शाळेची व्हॅन येईल आता. हे काय पुन्हा मेथीचे पराठे? आई, छोले भटुरे सारखं का नाही बनवत? गुड मॉर्निंग मुलांनो. पुढे जाण्याआधी आपण काल काय शिकलो याची उजळणी करू. ईशा, सरासरी मोजण्याचा फॉर्म्युला सांग बरं. बाई, मला माहित नाही. अमित, फळ्यावर लिहिलेला प्रश्न सोडव बरं. बाई, माझं डोकं दुखतंय, मला फळ्यावर लिहिलेलं स्पष्ट दिसत नाहीये. डोकं दुखतंय? तू नाश्ता केलास ना? नाही बाई, शाळेला उशीर होत होता म्हणून मला नाश्ता करायला वेळच नाही मिळाला. हे काही बरोबर नाही, तुझ्या वयाच्या मुलांनी रोज नाश्ता केलाच पाहिजे. प्लीज, तू उद्या तुझ्या पालकांसह शाळेच्या आरोग्य केंद्रात जा, मी डॉक्टर रवी यांना तुला तपासायला सांगेन. हो बाई, धन्यवाद. सुप्रभात, कसा आहेस अमित? सुप्रभात डॉक्टर, अलीकडे माझं डोकं दुखतं, मला खूप गळून गेल्यासारखं होतं आणि मी लगेच दमतो. काल माझ्या गणिताच्या बाईंनी मला विचारलं. डोकं दुखतंय? तू नाश्ता केलास ना? बाई, माझं डोकं दुखतंय, मला फळ्यावर लिहिलेलं स्पष्ट दिसत नाहीये. हे काही बरोबर नाही. मला तुझ्या दिनचर्येबद्दल सांग बरं. डॉक्टर, अमित फळं आणि भाज्या खात नाही आणि बराचसा वेळ तो आपल्या फोनवर गेम्स खेळण्यात घालवतो. असंय का? अमित, किशोरावस्था शारीरिक आणि मानसिक विकासाकरिता खूप महत्वाचा टप्पा आहे. संतुलित आहार घेणं आवश्यक आहे. तू घरी शिजवलेलं अन्न खाल्लं पाहिजे आणि जंक फूड नाही. फळं आणि भाज्या पौष्टिक आहाराचा एक भाग आहे, त्यात जीवनसत्व आणि खनिज भरपूर प्रमाणात असतात. मला तर त्याच्या जीवनशैलीची काळजीच वाटते. आंतरशालीय मैदानी क्रीडा स्पर्धा काही आठवड्यावर आली. तू दररोज व्यायामही केला पाहिजेस, त्यामुळे तुला दिवसभर ताजा तबान आणि तरतरीत वाटेल. तू मोबाईल आणि टीव्ही बघण्याचा वेळही कमी केला पाहिजेस, त्यामुळे तुझ्या डोळ्यांवर ताण पडतो आणि डोकं दुखतं. शेवटी, मेंदू चांगला तल्लख ठेवण्यासाठी चांगली झोप आवश्यक आहे. आपल्या सर्वांनाच सलग किमान 8 तास झोप आवश्यक आहे. खूप धन्यवाद डॉक्टर साहेब. डॉक्टर, मी माझ्या जीवनशैलीत सकारात्मक बदल करण्याचा आटोकाट प्रयत्न करेन आणि स्पर्धेसाठी कसून सराव करीन. वा, शाबास, ही झाली ना बात, मी तुझ्या पीटी शिक्षकांना सांगेन. सुप्रभात सर. सुप्रभात अमित. डॉक्टर रवीने मला तुझ्याबद्दल सांगितलं. उद्या सकाळी शाळेत लवकर ये, मग आपण एक सुदृढ सरावाचं वेळापत्रक ठरवू. ठीक आहे सर. स्पर्धा आता तोंडावर आले आहेत म्हणून तुला कष्ट करावे लागतील. सर, मी पूर्ण प्रयत्न करीन आणि तुम्हाला निराश नाही करणार. आणि दुसरं पारितोषिक पटकावलं आहे अमितनं. आपले कुटुंब आणि शिक्षकांच्या मदतीनं आणि व्यायाम करण्याच्या दृढ निश्चयानं अमितनं आपली जीवनशैली सुधारली आणि तो निरोगी देखील झाला. तुझे कष्ट आणि मेहनत यांचं फळ तुला मिळालं. सातत्यपूर्ण प्रयत्न आणि शिस्तबद्ध जीवनशैली मिळ, एक दिवस तू नक्कीच यशस्वी होशील आणि विजेता बनशील. किशोरावस्थेत सुदृढ सवयी लावून घेण्यास प्रोत्साहित करणे आणि आरोग्याला हानिकारक बाबीपासून युवकांना दूर ठेवणं हे प्रौढावस्थेत आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी खूप महत्वाचे.
नियमित शारीरिक हालचाली, मर्यादित साखर, मीठ आणि तेलकट आहार, तंबाखू आणि मद्य सेवन यापासून दूर राहणं आपल्याला हृदयरोग, कर्करोग, श्वसनाचे आजार आणि मधुमेह या आजारांपासून दूर ठेवायला मदत करतील. तसंच लॅपटॉप, टेलिव्हिजन आणि मोबाईल फोन्सचा स्क्रीन वेळ दिवसभरात फक्त 2 तासांसाठी मर्यादित ठेवा. एखाद्या व्यक्तीच्या एकंदरीत निरोगी जीवनासाठी मन आणि शरीरावर ताबा ठेवण्याकरिता योग आणि ध्यान धारणा अतिशय उपयुक्त आहे. आरोग्याला हानिकारक जीवनक्रम सुधारण्यासाठी आवश्यकता भासल्यास आपले मित्र, पालक, शिक्षक आणि विश्वासू प्रौढ व्यक्तीकडून अवश्य मदत मागा.